इस्रायल हा चिमुकला देश नैऋत्य आशियात भूमध्य समुद्रालगत वसलाय एकोणीशे अठ्ठेचाळीस साली या देशाची निर्मिती झाली अनेक वर्षे विस्थापित जीवन जगणाऱ्या ज्यू लोकांनी राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन एकात्मतेच्या जोरावर या देशाचा विकास साधला आहे विस्तार आणि सीमा या देशाचा विस्तार एकोणतीस अंश तीस, तीस मिनिट उत्तर ते तेहतीस अंश पंधरा मिनिट उत्तर अक्षवृत्त आणि चौतीस अंश सतरा मिनिट पूर्व ते पस्तीस अंश एक्केचाळीस मिनिट पूर्व रेखावृत्त असा आहे या देशाच्या उत्तरेला लेबेनॉन ईशान्येस सिरिया पूर्वेस जॉर्डन आणि नैऋत्येला इजिप्त हे देश आहेत देशाच्या देशा पश्चिमेला भूमध्य समुद्र आहे तर दक्षिणेस अकाबाचे आखात आहे आता आपण प्राकृतिक विभाग याविषयी अधिक माहिती पाहूया प्राकृतिक रचनेच्या दृष्टीने इस्रायल देशाचे पश्चिम किनारपट्टी मध्यवर्ती टेकड्या खचदरी आणि दक्षिणेकडील वाळवंट असे चार प्रमुख विभाग होतात पश्चिम किनारपट्टी अतिशय चिंचोळी आहे या देशाचा उत्तर आणि मध्यवर्ती भाग हा जास्त उंची असलेला प्रदेश आहे यातील गॅलिली पर्वतरांगा हा इस्रायलमधील सर्वात उंच प्रदेश आहे हरमेरॉन ह्या पर्वत शिखराची उंची समुद्र सपाटीपासून एक हजार दोनशे आठ मीटर आहे सिरियापासून आफ्रिकेपर्यंत पसरलेल्या जगातील सर्वात खोल खचदरीचा काही भाग इस्रायलमध्ये येतो इस्रायलमधील ही खचदरी त्याच्या उत्तरेकडील सीमारेषेपासून दक्षिणेस अकाबाच्या आखातापर्यंत आहे याच भागात जगातील सर्वात जास्त क्षारता असलेला मृत समुद्र आहे खचदरीची सर्वात जास्त खोली मृत समुद्राच्या दक्षिण भागात सेडोम येथे आहे इस्रायलमध्ये नेगेव्ह हा वाळवंटी प्रदेश दक्षिणेस आहे त्याचा आकार सर्वसाधारणत त्रिकोणी आहे हे वाळवंट विस्तीर्ण असून बीरशेबा या शहरापासून आकाबा आखाताच्या किनारापर्यंत पसरलंय हवामान इस्रायल वाळवंटी प्रदेशात असल्यामुळे उन्हाळ्यात तापमान जास्त असून हवा कोरडी असते उन्हाळ्याच्या सुरुवातीला उष्ण आणि कोरडे वारे वाहतात या वाऱ्यांना तेथे खमसीन वारे असे म्हणतात या वाऱ्यांमुळे तेथे वाळूची वादळे तयार होतात भूमध्य समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे पश्चिम किनारपट्टीवर हवामान सौम्य होतं किनाऱ्यापासून दूर असलेल्या जॉर्डन नदीचे खोरे आणि नेगेव्ह वाळवंटाच्या भागात तापमान जास्त असतं हिवाळ्यात हवा थंड आणि आल्हाददायक असते काही वेळेस गॅलिलीच्या पर्वतातील उंच भागात हिमवृष्टी होते हा देश भूमध्य सागरी हवामानाच्या प्रदेशात येत असल्याने पाऊस प्रामुख्याने हिवाळ्यात पडतो त्याचा कालावधी साधारणपणे ऑक्टोबर ते मार्च पर्यंत असतो वार्षिक सरासरी पर्जन्यमान पाचशे तीस मिलीमीटर इतकं असतं पर्जन्यमान साधारणत पश्चिमेकडून पूर्व आणि दक्षिणेकडे कमी होत जातं गॅलेलीच्या पर्वतमय प्रदेशात प्रतिवर्षी सुमारे एक हजार एकशे वीस मिलीमीटर इतका पाऊस पडतो तर मृत समुद्राच्या दक्षिणेला सुमारे तीस मिलीमीटर इतका पाऊस पडतो वनस्पती कमी पाऊस पाण्याची कमतरता आणि वालुकामे मृदा या प्रतिकूल घटकांमुळे येथे दाट वने नाहीत वाळवंटात आढळणारी बाभळीसारखी काटेरी झाडे खजुराची झाडे तसेच क्रोकस ट्युलिप ही फुलझाडे येथे आढळतात प्राणी कोल्हा तरस हरिण रान मांजर मुंगूस इत्यादी प्राणी येथे आढळतात कोकिळा लार्क वाळवंटी प्रदेशातील कबूतर इत्यादी पक्षी येथे पाहायला मिळतात आता आपण माहिती मिळवूया शेती येथील शेती वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीची आहे किबुज आणि मोशाव हे दोन शेतवसाहतीचे प्रकार आहेत मध्ये लोकांचे गट एकत्र येऊन सरकारी जमिनीवर शेती करतात आणि सरकार त्यांच्या गरजा पूर्ण करते मोशावमध्ये लहान आकाराची जमीन असलेले शेतकरी एकत्र येऊन सहकारी तत्वावर शेती करतात पाण्याची कमतरता ही या देशातील पर्यावरणीय समस्या आहे परंतु या देशातील कल्पक लोकांनी जलसंवर्धनाचे अतिशय परिणामकारक असे विविध उपाय योजले आहेत कृत्रिम पाऊस ठिबक सिंचन तुषार सिंचन इत्यादी योजना राबवल्या आहेत जवळजवळ सर्व शेती सिंचनावर आधारलेली आहे भाजीपाला बीट कापूस इत्यादी प्रकारची पिके येथे घेतली जातात लिंबू जाफा संत्री मोसंबी द्राक्षे इत्यादी फळे तसंच विविध फुले यांची बागायती शेती येथे विकसित झालीय शेतीत यंत्रांचा वापर केल्यामुळे श्रमांची बचत आणि उत्पादनात वाढ झालीये मासेमारी भूमध्य समुद्राच्या किनारी भागात मासेमारी व्यवसाय विकसित झालाय खाणकाम वृत्त समुद्राजवळच्या किनाऱ्यावर पोटॅश जिप्सम खनिज मीठ इलाटजवळ तांबे गाझापट्टीजवळ खनिज तेल नेगेवजवळ फॉस्फेटचे मोठे साठे आहेत या खनिज संपत्तीवर आधारित खाणकाम हा व्यवसाय येथे चालतो उद्योग या देशात औषधे सौंदर्य प्रसाधने कागद टायर निर्मिती इत्यादी उद्योग आहेत त्यांना लागणारी ऊर्जा देशातच निर्माण होते विमान बांधणी आणि त्यांची दुरुस्ती करणे खनिज तेलाचे शुद्धीकरण रसायने पोलाद निर्मिती इत्यादी कारखाने देखील आहेत तसंच हिऱ्यांना पैलू पाडण्याचा उद्योगही येथे मोठ्या प्रमाणावर चालतो औद्योगिकीकरणामुळे शहरांची वाढ झपाट्याने झाली व्यापार तेल अवीव सारखी औद्योगिक शहरे या देशात आहेत जागतिक व्यापाराच्या दृष्टीने भूमध्य समुद्राची किनारपट्टी महत्वाची या देशाचा व्यापार मुख्यतः अमेरिकेची संयुक्त संस्थाने बेल्जियम नेदरलँड युनायटेड किंगडम या देशांशी चालतो हा देश जहाजे खनिज तेल लोखंड रसायने पैलू न पाडलेले हिरे इत्यादी गोष्टी आयात करतो आणि फळे फळांचे रस पैलू पाडलेले हिरे कापड मध विजेवर चालणारी उपकरणे इत्यादी वस्तू निर्यात करतो वाहतूक येथे रस्ते हे देशांतर्गत वाहतुकीचं प्रमुख साधन आहे हवाई आणि सागरी मार्ग यांचाही वापर होतो हैफा इलाट तेल सारखी महत्वाची बंदरे येथे आहेत जलसंपत्ती जॉर्डन आणि इस्रायल यांच्या सीमेवरून वाहणारी जॉर्डन नदी जलसंपत्तीच्या दृष्टीने महत्वाची आहे उत्तरेकडील गॅलिली सरोवर हे या देशातील गोड्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर आहे येथून अनेक जलवाहिन्या कालवे बोगदे यांच्या सहाय्याने दक्षिणेकडील नेगेवच्या वाळवंटात सुद्धा पाणीपुरवठा करण्यात हा देश यशस्वी झालाय तेथून त्या पाण्याचा पंपाच्या सहाय्याने उपसा करून त्याचा विविध ठिकाणी पुरवठा केला जातो अशा रीतीने हा देश वाळवंटी भागात असूनही पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनलाय लोकजीवन या देशात ज्यू अरब बहाई इत्यादी लोक राहतात अनेक धर्म या भूमीवर उदयाला आलेत देशाची प्रमुख भाषा हिब्रू असली तरी सरकारी कामकाज हिब्रू अरबी आणि इंग्रजी भाषांमधून चालतं ज्यू लोक मोठ्या प्रमाणात शहरात स्थायिक झालेत बदाऊन हे भटक्या जमातीचे लोकही या ग्रामीण भागात आढळतात पर्यटन आणि प्रमुख शहरे यांच्याविषयी शिकूया या देशाला भेट देण्यासाठी विशेषतः शेतीत केलेले प्रयोग पाहण्यासाठी जगभरातून अनेक पर्यटक येथे आवर्जून येतात जेरुसलेम ही इस्रायल देशाची राजधानी आहे हे शहर जुडिया या टेकड्यांवर वसलेलं आहे येथे अनेक धार्मिक स्थळं आहेत या शहरात हिब्रू विश्वविद्यालय आहे तेल अवीव हे आधुनिक शहर भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले आहे हे व्यापाराचं प्रमुख केंद्र आहे अनेक कारखाने शेती संस्था बँका प्रकाशन संस्था येथे आहेत हैफा भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर माउंट कार्मेलच्या उतारावर हे शहर वसलेलं आहे या शहरात रस्त्याच्या दुतर्फा वृक्षरांगा अनेक बागा पायींची जंगले आहेत निसर्ग सौंदर्याने नटलेलं असं हे प्रमुख बंदर आहे इलाट हे दक्षिणेकडील अकावाच्या आखातातील एकमेव बंदर आहे या बंदरामुळे हिंदी महासागरीय देशांशी व्यापार करणं सुलभ झालंय